राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय बोलतील यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार सह्यांचे पत्र घेऊन आले होते या माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणालेत की आता ते महाराष्ट्रात नाहीत. त्यांनी केलेल्या वक्तव्याला महाराष्ट्रातील जनतेने विरोध केला. मोठा दबाव केंद्र सरकार आणि राज्य शासनावर महाराष्ट्रातील जनतेने आणला होता, कारण त्यांनी महापुरुषांचा अपमान केला होता. ते आता महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत. ते कोठे कधी काही बोलतील, खरे बोलतील की खोटे बोलतील यावर आता कोणीही विश्वास ठेवू नये. आत्ता आलेले राज्यपाल हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप चांगले असून त्यामुळे अशा प्रकारे राज्यपाल येत असतील तर सामान्य लोकांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये वेगळी चर्चा सुरू झाली आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेला पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेला अजित पवारांनी सह्यांचे पत्र घेऊन आले होते असं त्यांनी म्हटलं. कधी म्हटलं? हे काल एका. आता एक तुम्हाला सांगतो, ते महाराष्ट्रात आता नाही आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोध केला. खूप मोठं प्रेशर हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सामान्य लोकांनी आणलं, कारण का थोर व्यक्तींचा अपमान त्यांनी केला होता आणि त्यानंतर ते आता महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे ते कधी काय बोलतील, कुठल्या लेवलला जातील, खरं बोलतील खोटं बोलतील असा विश्वास त्यांच्यावर ठेवू शकत नाही. त्यामुळे आज त्यांनी कितीही काही केलं त्याचा परिणाम आणि ते किती सिरियसली घ्यायचं हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. त्याच्याचबरोबर एक तर लोकांनी प्रेशर आणलं म्हणून राज्यपाल बदलले गेले, दुसरं आत्ता आलेले जे राज्यपाल आहेत ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप चांगले आहेत. आता मग अशा पद्धतीने राज्यपाल जर येत असतील तर अजून एक वेगळी चर्चा सामान्य लोकांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये सुरू झालेली आहे की राष्ट्रपती राजवट ही येत्या काही महिन्यांमध्ये या राज्यामध्ये येईल का काय, आणि एखादा सक्षम असा राज्यपाल जो त्यांच्याच बाजूचा असेल पण राज्यामध्ये जे काही निर्णय त्या ठिकाणी घेता यावेत सक्षमपणे ते त्यांच्या बाजूने घेण्यात यावे म्हणून हे नवीन राज्यपाल आणले का काय असाही प्रश्न काही अभ्यासकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जुने राज्यपाल काय म्हटले याच्याकडे दुर्लक्षित केलं पाहिजे आता आपण सर्वांनी. आता पुढं काय होतं हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहिजे तर एकतर निवडणुका होतील किंवा राष्ट्रपती राजवट कुणाला काय वाटतं? एक तर निवडणुका झाल्या पाहिजे असं माझंही त्या ठिकाणी मत आहे आणि असं लोकांचं सुद्धा मत आहे. त्याचं मुख्य कारण असं, एक तर युवांच्या बाबतीत म्हणजे काल MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत होते, मुख्यमंत्री जवळून गेले पण त्यांना भेटले नाही आणि त्याच्या आधी त्यांनी आश्वासित केलं होतं की 2025 नवीन पद्धत त्या ठिकाणी आम्ही आणू, पण त्यांनी युवांना दुर्लक्षित केलं. नोकरीच्या बाबतीतसुद्धा अनेक इंडस्ट्रीज महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये गेल्या, तिथं युवकांची चेष्टा झाली. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याचे भाव घ्या, कापसाचे भाव घ्या, त्यात कुणी लक्ष देत नाही. जे नुकसान अतिवृष्टीमध्ये आणि सातत्याने पावसाळी जे झालं त्याबाबतीत अजून नगर जिल्ह्याचं 800 कोटी रुपये येणं बाकी आहे. तर अशा पद्धतीने सामान्य लोक महाराष्ट्रात निवडणुका झाल्याच पाहिजे असं माझं मत आहे, तर लोकांचं देखील असंच मत आहे. MPSCचे विद्यार्थी आंदोलन करत होते, मुख्यमंत्री जवळून गेले परंतु त्यांना भेटले नाहीत. त्यांनी त्या युवकांना दुर्लक्षित केलं. अनेक उद्योग समूह महाराष्ट्रातून बाहेर गेले आणि इथे देखील युवकांची चेष्टा झाली. शेतकऱ्याच्या बाबतीत देखील तेच झाले. कांद्याचे भाव, कापसाचे भाव कमी झाले याकडे पण दुर्लक्ष केले गेले. सामान्य लोकांना दुर्लक्षित केले जाते आणि फक्त मोठमोठे प्रवेश करून घेतले जातात, मोठमोठे वक्तव्य केले जातात, निवडणुकांकडे लक्ष दिलं जातं. मग हे सरकार निवडणूक लढण्यासाठी आले का सामान्य जनतेची काळजी घेण्यासाठी आले? पावसाळी जे झालं त्याबाबतीत अजून नगर जिल्ह्याचं 800 कोटी रुपये येणं बाकी आहे. तर अशा पद्धतीने सामान्य लोकांना दुर्लक्षित केलं जातं आणि फक्त राजकीय मोठे मोठे प्रवेश केले जातात, मोठी वक्तव्य त्या ठिकाणी केले जातात, इलेक्शनमध्ये लक्ष देऊन त्या ठिकाणी लढलं जातं. मग हे सरकार इलेक्शन लढण्यासाठी आलं आहे का सामान्य लोकांची काळजी घेण्यासाठी आलेलं आहे? त्यामुळे लोकांची भावना आहे की हे सरकार लवकरात लवकर त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्यांच्या सामान्य लोकांच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. आता हे होत असताना इलेक्शन झालं तर चांगलंच आहे, पण इलेक्शन कदाचित त्यांना परवडणारं नाही भाजपला आणि शिंदे गटाला.
म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महानगरपालिकेचे इलेक्शन अजूनपर्यंत होत नाहीत. इलेक्शन कमिशननी जो निर्णय दिला तो देत असताना जर तुम्ही बघितलं तर गुजरात आणि हरियाणाचं इलेक्शन होत असताना दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे होते, पण मोदी साहेब असतील आणि सर्व मोठ्या नेत्यांना दोन्हीकडे प्रचार करता आला नसता म्हणून ते इलेक्शन एकत्रित न घेता इलेक्शन कमिशनली ते वेगळ्या वेगळ्या दिवशी त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यावरनंच इलेक्शन कमिशन कोणाचा विचार करते हे त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर 6 महिन्यामध्ये इलेक्शन ही झालीच पाहिजे. असं असताना सुद्धा आजपर्यंत महानगरपालिकेपासून जिल्हा परिषदपर्यंत कुठलंच इलेक्शन त्या ठिकाणी घेतलं जात नाही, कारण भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला हे माहिती आहे की लोक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून नाकारतील.